कुणबी दाखले हवे असतील तर मराठ्यांनी दहा वर्ष लंगोट नेसावा असं वादग्रस्त वक्तव्य ओबीसी नेते प्रकाश शेंगे केलंय कोकणातला कुणबी लंगोट नेसतो त्यामुळे ते सामाजिकदृष्ट्या मागास आहेत मराठा समाजाला जर कुणबी दाखला हवा असेल तर त्यांनी लंगोट नेसावा मग कुणबी दाखल्यासाठी भांडावा असा टोला त्यांनी लगावला आणि यावर याचिकाकर्ते विनोद पाटील हे जोडले गेले आहेत त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे तीही आपण जाणून घेऊयात विनोद पाटील जी तुम्ही बघितलं असेल प्रकाश शेंगेंचं हे जे वादग्रस्त वक्तव्य समोर आले आहे सरसकट सर कुणबी दाखले द्या अशी मागणी मराठा समाजाकडून केली जाते आणि त्यामध्ये जर मराठ्यांना कुणबी दाखले हवे असतील तर मराठ्यांनी दहा वर्ष लंगोट नेसावा आणि मग ओबीसी आरक्षणासाठी भांडावा ओबीसी मधून आरक्षण घ्यावं असं ते म्हणतात तुमची काय प्रतिक्रिया शेणगे साहेबांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की राहायला लंगोट नेसण्याचा प्रयत्न तर मराठवाडा असेल कोंकण असेल कुठल्याही भागामध्ये असेल तर हा पैरावा सगळ्या ठिकाणचा वेगवेगळा आहे आणि राहायला लंगोटचाच विषय तर मराठा समाज हजारो वर्षापासून कुस्तीच्या मैदानात लंगोट लावूनच कुस्त्या खेळत आलेला आहे आणि राज्याची व देशा सेव, देशाची सेवा करत आलेली आहे शेंडगे साहेब काय म्हणताय याच्याकडे आम्हाला फार महत्त्व देण्याची गरज नाही आहे कारण ओबीसी नेतृत्वामध्ये स्पर्धा लागली आहे की एक व्यक्ती ज्याचं सर्व राजकीय आयुष्य संपलं होतं परंतु आम्हाला विरोध करत करत ते पुढे येण्याची जी पद्धत त्यांच्यात चालली आहे कोण त्यांच्यातला माणूस पुढे येतोय तर दुसरं ओबीसी नेत्यांना त्याला स्पर्धा करायची त्यामुळे प्रकाश शेंडगेकडे आम्हाला लक्ष देण्याची गरज नाहीये पण पाटील सर प्रकाश शेंडगे म्हणतात की ओबीसी मधील एक जो भाग आहे एक घटक आहे तो नाभिक आहे आणि त्याच्या हातामध्ये वस्त्र असतो ते काम करत असतात तसं मराठा समाज करणार का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय त्या ग्लोबलायझेशन मध्ये आपण जर बघितलं प्रत्येक तरुण आवडेल तो, तो व्यवसाय करतो आम्ही याचा अर्थ शेंडगे साहेब नाभिक समाजाला कमी समजता का नाभिक समाजाला का ते अस्पर्श समजता का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे मी परत आपल्या माध्यमातून सांगतो की प्रकाश शेंडगेंना आम्ही महत्व देत नाही आमची आरक्षणाची लढाई ही राज्य सरकारची आहे आम्ही प्रकाश शेणगेंच्या दरवाज्यात बसलेलो नाही की आम्हाला आरक्षण द्या आम्ही राज्य सरकारशी संघर्ष करतोय आणि राहिला शेणग्यांचा विषय तर त्यांच्या हातात काहीच नाही आहे ग्रामपंचायत देखील नाही आहे त्यांना आम्ही महत्व का देणार तेव्हा आम्हाला पाचच्या पंधरा दिवसापासून जे चित्र दिसतंय की आरक्षणावर कोणीच चर्चा करत नाहीये राजकीय स्टेटमेंट येत आहे राज्य सरकारचा वेळ संपत चाललाय तर सरकारने याच्यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे शेंडगेंच्या वक्तव्याला मात्र ते मात्र काही व्हॅल्यू नाहीये त्यामुळे आम्ही लक्ष देत नाही ग्लोबलायझेशन म्हणजे प्रत्येक प्रत्येक प्रकारचे व्यवसाय करतोय त्यामुळे त्यांना खरोखर लक्ष देण्याची गरज नाही निश्चितच पाटील सर धन्यवाद तुम्ही दिल्या या प्रतिक्रियेसाठी तर त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही पण जो काही अल्टिमेटम दिलेला आहे तो संपत चाललेला आहे त्यामुळे सरकारनं यावर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार सरकारकडून काही स्पष्टीकरण येणार का ते पाहावं लागेल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.